नमस्कार, मी राणी. आपण पाहतायत न्यूज 24 सह्याद्री. आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या 2 हॉटेलवर छापा टाकून मोठी कारवाई करण्यात आली आहे. नेवासा फाटा परिसरात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आणि या माहितीवरून नेवासा फाटा परिसरात असलेल्या हॉटेल औतुंबर आणि हॉटेल नामगंगा या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी खात्री केली आणि या मोठ्या फौज फाट्यासह एकाच वेळी दोन्ही हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत 5 पीडित परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी विक्रम बाळासाहेब साठे आणि अमोल नामदेव पैठणे यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियमन कलम 3, 4, 5, 7, 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती बोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे नेवासा फाटा परिसरात आणि शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे मात्र दणाणले आहेत. आणि आता या मोठ्या बातमीसह तुर्तास येथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री.